हो वास्तु बाप्पांना निरोप दिलेला आहे लालबागच्या राजाला नेमकं काय सांगणार होतं? लालबागच्या राजांच्या दर्शनाला जेव्हा गेलो तेव्हा राज्याच्या हितासाठी, केंद्राच्या हितासाठी आणि केंद्रामध्ये मोदी सरकार राज्यामध्ये जे मोदीजींना विश्वास ठेवून अजितदादांनी ज्या पद्धतीने सरकारमध्ये सामील झाले त्याच पद्धतीनं लालबागच्या राजांना साखरं घातलं की आदरणीय शरद पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील, राज्यामध्ये आणि केंद्राच्या विकासासाठी पूर्णपणे साथ देतील, अशा प्रकारचा लालबागच्या राजांना गणपती बाप्पाला मी साखरं घातलं होतं आणि आज 10 दिवस संपूर्ण घरगुती गणपती आणि मंडळाच्या गणपतीला आराधना केली की विसर्जनाचा दिवस आहे, येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये नक्की चमत्कार होईल आणि पवारसाहेब मोदीजीला पाठिंबा देईल अशा प्रकारचा माझा विश्वास आहे। म्हणून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पवारसाहेबाच्या माध्यमातून मोदी सरकार मजबूत होईल आणि राज्य आणि केंद्राचा विकास जोमानं होईल। असं आहे, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री झाले, UD मंत्री एकनाथजी शिंदे होते उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते मुख्यमंत्री झाले, अजितदादा विरोधी पक्षामध्ये होते ते उपमुख्यमंत्री झाले आणि पवारसाहेबसुद्धा 15-20 दिवसामध्ये मोदीजींना पाठिंबा देतील, तर राजकारणामध्ये काही पण शक्य आहे, काही अशक्य नाही आहे, राजकारणामध्ये काही होऊ शकते। म्हणून काही आपण न बोलता काही जे घडणार आहे त्याची वाट पाहिली पाहिजे। पवारसाहेब समजणं जर रवी राणाला जर समजत असतील तर ही फार मोठी गोष्ट आहे, कारण पवारसाहेब राजकारणात अच्छकाला अजून आजपर्यंत समजले नाही आणि पवारसाहेबाचं राजकारण तुम्ही पाहता हा असा निर्णय घेणं अतिशय ते होऊच शकत नाही। म्हणून राणाजीनं जे भविष्य वर्तवलं ते कदाचित कुठल्या ज्योतिषाच्या आधारे वर्तवल्या गेलं हे मला सांगता येणार नाही, पण त्यांच्याजवळ कदाचित एखादा कोणी ज्योतिष असेल किंवा ते सुद्धा ज्योतिष असू शकतात, म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलं।